नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या देशामध्ये मान्सून हवामान आहे। मान्सून हवामान म्हटलं की प्रमुख तीन ऋतूंचे प्रकार पडतात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा। त्याचप्रमाणे सहा उपप्रकार पडतात, ते म्हणजे वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शिशिर ऋतू, हेमंत ऋतू आणि शरद ऋतू। प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे वैशिष्ट्य असते, वेगवेगळा स्वभाव असतो। तर आज आपण लेखिका दुर्गा भागवत यांचा वसंत हृदय चैत्र हा पाठ पाहणार आहोत। सगळ्यात प्रथम आपण पाठ परिचय पाहूया। प्रत्येकाने आपलं पुस्तक जवळ घ्यायचं आहे आणि पुस्तकात बघायचं आहे। वसंत हृदय चैत्र लेखिका आहे दुर्गा भागवत। जन्म 1910, मृत्यू 2002। लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक ललित लेखिका गाढ व्यासंगू, सूक्ष्मनिरीक्षण शक्ती भावोत्कटता, चिंतनशीलता, संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होती। ऋतुचक्र, व्यास पर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होती। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, राजारामशास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचा अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे। प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो। हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो। या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन मिळते। वसंत ऋतूची चावूनच तरी मनोहर, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव। निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो। मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन हा शेवटचा महिना व चैत्र हा पहिला महिना, त्या दरम्यान वसंत ऋतूचं आगमन होत असतं। आपल्या इंग्रजी महिन्यांप्रमाणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यांमध्ये साधारणतः वसंत ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतो। या ऋतूचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर तापमान कमी असतं, सगळीकडे हिरवळ असते, झाडांना नवी पानवी फुटलेली असते, झाडं फळांनी फुलांनी बहरलेली असतात। काही ठिकाणी तर वसंत पंचमीचा सण देखील साजरा केला जातो। ह्याच वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर येतो, कोकिळेचे कुहूकू गाणं आपल्याला ऐकू येत असतं। एवढंच नव्हे, सरोवरांमध्ये कमळाची फुलं सुद्धा याच वसंत ऋतूमध्ये उमलतात। आकाशामध्ये पक्षी देखील किलबिल करत या वसंत ऋतूचं स्वागत करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, फाल्गुन, चैत्र, वैशाख या 3 महिन्यामध्ये वसंताचं खरं अस्तित्व जाणवत असलं तरीही वसंत ऋतूचं मनोहरी दर्शन चैत्र महिन्यातच घडत असतं। विविध वृक्षांच्या आधारे लेखकांनी चैत्राचे सौंदर्य महात्म या ठिकाणी वर्णिलेले आहे। आता आपण पाठाला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम लेखिका आपल्याला म्हणतात की फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत। म्हणजेच फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या 3 महिन्यांमध्ये त्या ठिकाणी झाडांना एवढी फुलं येतात की जणू काही वसंत ऋतूने फुलांची मुद्राच त्या ठिकाणी परिधान केली आहे काय असं आपल्याला वाटतं। फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंत ऋतूमध्ये जणू काही एकमेकांमध्ये मिसळलेले जरी असले तरी देखील चैत्र महिन्याला वसंत आत्मा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याला मधुमास असं पण या ठिकाणी म्हटलं आहे। मधुमास म्हणजे चैत्र महिन्यासाठी खास या ठिकाणी हा शब्द प्रयोग केलेला आहे। मधु म्हणजे गोड, मास म्हणजे महिना।
मधुरसा महिना आणि म्हणून चैत्राला मधुमास असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। वसंत ऋतूला सर्व ऋतूंचा राजाही म्हटलं जातं आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी वसंत ऋतूच्या बाबतीत या ठिकाणी काही ओळी म्हटलेल्या आहेत। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी। याचा अर्थ ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवानी, नवपल्लव म्हणजे झाडांना आलेली नवीन पालवी, झाडांना आलेल्या नवीन पालवींनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्ष आणि वेलींचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी या वसंत ऋतूमध्ये होत असतं आणि हे दर्शन आपल्याला फाल्गुन महिन्यातच घडत असतं। मग याच्यामध्ये मधुमासाचं म्हणजे चैत्र महिन्याचं महत्त्व काय? तर चैत्र महिन्यातच खरं सौंदर्य वसंत ऋतूचं आपल्याला अनुभवायला मिळत असतं। कारण झाडांना फुलं तर वरलेली असतातच, पण फळांचं रूप सुद्धा दृष्ट लागेल असं असतं। जेव्हा तुम्ही आंब्याच्या झाडाकडे बघता, त्याला लागलेल्या कैऱ्या बघता आणि त्यावेळेला तुमच्या तोंडाला आलेलं पाणी पाहिल्यानंतर मग तुम्हाला वाटेल की अरे हो, खरंच चैत्र महिना हा मधुमासच आहे। फुलातून फळातून मधुरसच एक प्रकारे वसंत ऋतूमध्ये वाहत असतो। चैत्र महिना म्हटला की झाडाला नवी पालवी येत असते आणि सुरुवातीलाच लेखिकेने या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे। चैत्र महिन्यामध्ये ज्या वेळेला या पिंपळाच्या झाडाला पालवी येते तेव्हा ती गहिऱ्या गुलाबी रंगाची असते। सुरुवातीला ही गुलाबी रंगाची दिसणारी पानं हळूहळू नंतर तांबूस गुलाबी बनतात आणि ज्या वेळेला त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला ती पानं उन्हाने झळालेली आपल्याला दिसतात। पिंपळाच्या झाडाप्रमाणेच दुसरं झाड म्हणजे शिरीष वृक्षाचं वर्णन या ठिकाणी लेखिकेने केलेलं आहे। शिरीष वृक्षाची पालवी फारशी त्या ठिकाणी दिसत नाही, पण शिरीष वृक्ष म्हणजे एक प्रकारचं सुवासिक फुलांचं झाड। पानांपेक्षा त्याला फुलंच जास्त आलेली असतात आणि ज्या वेळेला ती छोटी छोटी पानं उन्हामध्ये चमकतात तेव्हा त्याचा भडक गुलाबी रंगसुद्धा उमटून दिसत असतो। जणू काही या सुंदर पुष्पांची गेंदच, गेंद्याप्रमाणे त्या ठिकाणी ते पुष्पगुच्छ आपल्याला दिसत असतात। इतर झाडांची पालवी जर आपण बघितली तर ती छोटी असते, लहान असते, परंतु पिंपळाच्या झाडांना येणारी पालवी जी पानं असतात ती थोडीशी मोठी असतात, त्याची सारखी सळसळ होत असते आणि ज्यावेळेला ही पालवी फुटते तेव्हा लेखिका म्हणते की ते झाड खूपच बहारलेलं त्या ठिकाणी दिसत असतं। पिंपळाच्या झाडावरच मधुमालती एक फुलांची वेल ती पण चढलेली आहे। चारी बाजूंनी अगदी मध्यापासून त्या झाडाला तिने वेढून टाकलेलं आहे आणि आता त्या मधुमालतीला सुद्धा सुंदर सुंदर फुलांचे गुच्छ त्या ठिकाणी लागलेले आहे। तिला आता फुलायला आणखी जागाही नाहीये। पिंपळाच्या तांबूस पानांची आणि गुच्छांची एवढी दाटी झालेली आहे, नुसती पालवीच नाही तर पिंपळाच्या झाडाला छोटी छोटी हिरवी फळे सुद्धा त्या ठिकाणी त्या झाडाच्या फांदीला चिकटवलेली दिसतात। त्यानंतर पुढचं जे झाड आहे घाणेरी। घाणेरी एक प्रकारची उग्र वास येणारी वनस्पती आहे। उष्णकटिबंधामध्ये आढळणारं एक झाड आहे। खरबडी काटेरी याची पानं अतिशय साधी आणि दंतूर असतात। फुलं लहान असतात, विविध रंगाची असतात आणि नलिकाकृती अशी ती फुलं त्या ठिकाणी असतात। तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये घाणेरीच्या झाडाचं चित्र दिलेलं आहे। अतिशय वेगाने जशी एखादी नववधू नटलेली असते त्याप्रमाणे हे घाणेरीचं झाड असतं, अतिशय शोभिवंत। या घाणेरीच्या झाडाला दुरंगी फुले येतात, दोन रंगांची फुलं त्या ठिकाणी येत असतात। गुलाबी फुलामध्ये कधी पिवळा रंग, पिवळ्यामध्ये एखादा गुलाबी, शेंद्री पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, अशा वेगवेगळ्या दोन रंगांच्या छटा त्या फुलांमध्ये एकत्र झालेल्या आपल्याला दिसतात। आता खरं तर आपण जे दोन रंग या ठिकाणी बघतो ते दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी शोभून दिसणारे नाहीच आहेत,
आपल्याला भडक रंग डोळ्यांना बघण्याची सवय नाहीये, पण घाणेरीच्या झाडाला असेच दोन रंग त्या ठिकाणी जवळ आलेले आपल्याला दिसतात. एरवी जर असे दोन भडक रंग आपल्या डोळ्यांसमोर आले तर ते विशोभित दिसतात, विपरीत दिसतात, डोळ्यांना बघायला नकोसे वाटतात. परंतु या घाणेरीच्या फुलांना जे काही रंग जोडलेले असतात ते मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला आकर्षक वाटत असतात. गुजरातच्या भागामध्ये तसं म्हटलं तर वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ असतो. गुजरातमध्ये या घाणेरीला खूपच महत्त्व आहे. आपण या घाणेरीचा उग्रवास येतो म्हणून तिच्याकडे तुच्छ नजरेने बघतो, नावच तिचं आपण घाणेरी असं म्हणतो. परंतु गुजरात राज्यामध्ये या झाडाला महत्त्व असण्याचं कारण काय? तर या झाडांना जी काही रंगीबेरंगी फुलं येतात ती फुलं पाहिल्यानंतर अतुल्य रंग सौंदर्याचा अनुभव त्या ठिकाणी त्या लोकांना येत असतो, आणि म्हणून गुजराती लोकांनी या झाडाचं नामाविधान म्हणजे नाव या घाणेरीच्या झाडाला चुनडी असे नाव दिलेलं आहे. खरं तर चुनडी याचा शब्द काय होतो? टिपक्या टिपक्यांचे वर्ष. राजस्थानमध्ये वगैरे जर आपण बघितलं, ज्या स्त्रिया चुनरी घालतात, वेगवेगळ्या रंगांची फुलांची रंगसंगती साधून जी काही चुनरी बनवलेली असते त्याच्यावरनं घाणेरीच्या वृक्षाला ह्या लोकांनी चुनरी असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. काठेवाडी आणि राजपूत लोक साधारणतः ह्या भडक रंगाच्या चुनड्या घालत असतात, आणि म्हणून नेमका म्हणतात की या ठिकाणी मला त्या भडक चुनड्यांचं रहस्य माझ्यासमोर उलगडलं गेलं. ज्या वेळेला दोन भडक रंग आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा विशोभित रंग म्हणून आपण त्याची चेष्टा करतो. ज्या वेगवेगळ्या रंगांची मिश्रणं आपण आपल्या वस्त्राभरणामध्ये म्हणजे आपण जे वस्त्र परिधान करतो त्यावेळेला आपण शहरात राहणारी लोक आपल्याला कृत्रिम रंगांची आवड असते. आपण नेहमी निवडताना लाईट म्हणजे जे भडक नाहीये, डार्क गर्द नाहीये, अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी कपड्याची निवड करत असतो. मात्र ही गुजराती किंवा राजस्थानी जे काही लोक आहेत त्या ठिकाणी वृक्षांची संख्या कमी असल्याकारणाने त्यांना या रंगांचं आकर्षण जास्त आहे, आणि त्यामुळे हे लोक त्या ठिकाणी शतकानुशतकं निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे चुनरीसारख्या वृक्षाची म्हणजेच घाणेरीसारख्या वृक्षांवरनं त्या ठिकाणी त्यांचे जे काही वस्त्र असतात त्या रंगाप्रमाणे ते परिधान करत असतात. आणि म्हणून लेखिका म्हणतात की भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. म्हणजे आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशातील वृक्षवेली यांच्यावरून आपल्या आहारामध्ये विहारामध्ये देखील पोशाखामध्ये देखील बदल त्या ठिकाणी घडून होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एवढाच भाग पाहणार आहोत, उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.